नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये एजंटगिरीचा रात्रीच्या वेळी मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप लावत भारी बहुजन महासंघाच्या वतीने अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालय या शासकीय कार्यालयाची चावी अनधिकृत व्यक्ती बाळगत असल्याचा आरोप भारी बहुजन महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे यांनी केला असून, हे शासकीय कार्यालय वेळेत बंद होण्याऐवजी रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चालूच असते. या कार्यालयात कार्यालयीन कर्मचारी नसताना देखील कार्यालय चालू असते. हे एजंटगिरी चालू आहे. रात्रीच्या वेळी एजंट लोक मनमानी कारभार चालू करतात. या एजंटगिरीला आळा घालण्यासाठी भारी बहुजन महासंघाच्या वतीने अन्नधान्य वितरण अधिकारी पवार यांना निवेदन देण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालयातील शिपाई हे जाणीवपूर्वक त्यांच्या कामामध्ये हलगर्जीपणा करीत आहेत. कार्यालयामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण सार्वजनिक दस्तऐवज असून या कार्यालयामध्ये शहरातील ऑनलाईन डेटा असून आणखीही खूप काही अशा बाबी आहेत की ज्या गोपनीय असल्याने संरक्षित राहणे गरजेचे आहे. जर या कार्यालयाच्या कुलपाची चावी शिपाई अथवा अधिकृत कर्मचारी वगळता ऑफिसचा संबंध नसणाऱ्या व्यक्तींकडे देण्यात येते तर या कार्यालयामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या मर्जीने गैरव्यवहार चालू असू शकतो. ही बाब नाकारता येणार नाही. संबंधित कर्मचारी शिपाई यांच्यावर या प्रकरणी तात्काळ कारवाई करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा भारिप बहुजन महासंघ आपल्या कार्यालयात चाललेल्या गैरप्रकाराबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. ए टी व्ही न्यूज ब्युरो अहमदनगर.